एक पास
तीस पर्यंत जर एक पासून एकशे तीस पर्यंत जर आपल्याला स्क्वायर करायचे तर त्यासाठी आपल्याला तीस पर्यंत वर्ग पाठ करावे लागतात. ठीक आहे, तर त्यानंतर आपण पूर्ण स्क्वायर बघू शकतो. तर बघा आता मला एक सांगायचं तुम्हाला, बघा आता तीस ते सत्तर पर्यंत त्याला स्क्वायर करायचे, त्यावेळेस फक्त 25 किती लक्षात ठेवायचे, 50 नाही 25. ठीक आहे, आपण 70 ते 130 पर्यंत बघितले त्यासाठी आपण 100 लक्षात ठेवले होते, आता 30 ते 70 पर्यंत फक्त 25 लक्षात ठेवायचे. तर बघा आपण सर्वप्रथम बघू आपण बघा 52 काढू. ठीक आहे, किती 52 चा स्क्वेअर काढू. तर बघा 52 चा ज्यावेळेस स्क्वेअर काढायचा आहे त्यावेळेस आपण काय करणार, बघा 52 आहे तर मला एक सांगा 52 आहे म्हणजे काय करायचं, 52 म्हणजे एक मधली संख्या पकडायची 50. ठीक आहे, ती 50 संख्या पकडायची, जर 50 च्या वरती असेल काय, 50 पुढे संख्या गेली काय, 50 पुढे संख्या गेली की त्यावेळेस 25 मधून प्लस होणार, 25 पासून प्लस होणार, आणि ज्यावेळेस 50 संख्या मागे आली म्हणजे 25 मधून मायनस करायची. तर बघा आता 52 हे 50 दोनने समोर आहे, काय दोनने समोर, तर काय करायचं, मी काय सांगितलं अगोदर 50 मागे संख्या आली तर मायनस, 50 समोर संख्या गेली तर प्लस, पण जे प्लस करायचे प्लस ते प्लस करायचे 25 मधून, 52 मधून नाही. तर काय करायचं, 25 संख्या आहे मान्य, बघा आता हे 52 आहे म्हणजे काय झाले, 50 प्लस झाले म्हणजे 50 किती समोर आहे, 2, किती समोर आहे, 2. तर काय करायचं, 25 मध्ये 2 प्लस करा, किती 25 मध्ये करायचे 2 प्लस, तर किती झाले 27, किती झाले 27 झाले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, 25 मध्ये प्लस केले आपण 52 समोर होते म्हणून, म्हणजे किती झाले 27, आणि प्लस किती केले आपण 2, 2 चा वर्ग किती 4. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे 2 चा वर्ग 4 म्हणजे 0 चा का दिले, 0 का दिला, 100 मध्ये 4 संख्या असतात, 100 समोर गेला तर 5 संख्या, तर 0 4 आला, म्हणजे उत्तर काय आलं, 27 0 4. ठीक आहे, तर बघा आता याच प्रकारे आपण जरा समोर काढू, आता बघा आता काढू आपण 7 चा. ठीक आहे, कितीचा, 7 चा. आता बघा ही गोष्ट एक लक्षात ठेवा, बघा 7 चा स्क्वेअर करायच्या वेळेस मला सांगा 50 प्लस झालेली म्हणजे 10 मायनस काय, 10 मायनस कोणते करणार आहे, 25 मधून, म्हणजे किती राहणार आहे, 15. ठीक आहे, बघा राहिले 15. ठीक आहे, नाही प्लस करणार सर, बघा आपण प्लस करणार, मी काय सांगितलं, 50 समोर गेले म्हणजे इथे प्लस होणार, म्हणजे किती राहणार ते 35, किती राहणार 35, बघा आता हे झाले 35. ठीक आहे, तर त्यानंतर 10 चा स्क्वायर आहे 100, 10 चा स्क्वायर किती आहे, 100 आहे. तर बघा आता या जे आपण 100 लिहिणार, पण मी काय सांगितलं तुम्हाला की जर संख्या 100 मध्ये असेल तर संख्या 4 अंकी असती झाली 5 अंकी, म्हणजे आपलं उत्तर हे चुकणार आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, एक हा शतस्थानी घेणार म्हणजे याच्या खाली, बघा हे 100 लिहायचे या प्रकारे, आणि मग आता याची प्लस करायची, 0 ते 0 0 ते 0 5 ने 6 आणि 3 5, या प्रकारे 7 स्क्वेअर किती आला, 36. ठीक आहे, तर बघा याच प्रकारे आपण परत एक गणित घेऊ, आता प्लसचं घेतलं तर मायनसचं घेऊ. ठीक आहे, तर बघा आता आपण मायनसचं घेऊ, आता 50 मागे येऊ, चला येऊ 45 झालं तर 25 काय सांगितलं, 50 जर कमी असेल तर 25 मायनस करायचं, तर 5 मायनस करा म्हणजे किती राहता, 20 काय राहिला, 50 5 कमी होते म्हणून आपण काय केलं, याच्यातून मायनस केलं म्हणजे किती राहिला, 20 मायनस किती केले आपण, 5 चा स्क्वेअर किती, 25 लिहून टाका. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे ना, बस 25 हे आलं उत्तर आपलं. ठीक आहे, याच प्रकारे बघा जर आपल्याला परत बघा आता एक आपल्याला अंदाज सांगितलंय, जर समजा आपल्याला सांगितलं स्क्वेअर काढायचा 39 किती, 39 का सांगितला, तर बघा किती कमी होते, 11 कमी, 50 11 कमी मान्य, आपल्याला एखादा 25 आपण मायनस करा म्हणजे किती येणार आहे, 14. ठीक आहे, आणि 11 मायनस केला, 11 स्क्वेअर किती, 121 किती अंकी झाला, 5 अंकी, हे रॉंग आहे, याच्यासाठी काय करायचं, मी काय सांगितलं शतस्थानी घ्यायचं म्हणून 121 इथं घ्या. ठीक आहे, आणि याची प्लस करा, 1 2 2 4 5 5 म्हणजे 15 21 हे आपल्याला उत्तर. तर बघा हे या प्रकारचं स्क्वायर करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे, तरच आपण 1 ते 30 पर्यंत डोळे लावून
स्क्वायर काढू शकतो। बघा आता एक तुम्हाला सांगतो याची काही गरज नाही, एक मिनिट बघा तुम्ही आता डायरेक्ट आपण न पेनचा आपण स्क्वायर काढू शकतो। नंतर बघा आता तुम्हाला सांगितला, बघा आता तुम्हाला सांगितला चार नंतर स्क्वायर, तर तुम्ही काय करणार आहे, मी काय सांगितलं तर शंभर सांगेल बघा, शंभर पकडली चार मायनस करा, मायनस काय केले कारण की शंभरच्या कमी मायनस करा किती राहत ब्याण्णव, ठीक आहे ब्याण्णव आपण किती केले चार कमी होतात म्हणून चारचा सोळा, ठीक आहे किती ब्याण्णव सोळा म्हणजे काय आलं ना। त्याच प्रकारे आपल्याला विचारलाय त्रेपन्न स्क्वायर, ठीक आहे त्रेपन्न विचारला पन्नासला किती समोर आहे तीन आहे म्हणजे तीन प्लस करावं लागेल कुठेतरी, पण मी काय सांगितलं ट्वेंटी फायव्ह संख्या पकडायची तर ट्वेंटी फायव्ह मध्ये तीन प्लस करा म्हणजे किती होतात अठ्ठावीस, ठीक आहे आणि तीनचा वर्ग किती आहे नऊ, तर झिरो नऊ का ठेवले झिरो का घेतला कारण चार अंकी संख्या अठ्ठावीस झिरो नऊ, त्या प्रकारे स्क्वायर आलं याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे संख्या पाठ ठेवावं लागेल तर आपल्या स्क्वायर, ठीक आहे त्या प्रकारे स्क्वायर आहे स्क्वायर मध्ये